सर्वजण कसे आहात? मस्त आहात ना? मजे छान खा, मस्त राहा, यासाठीच तर आपण हे छान छान रेसिपीज बनवत असतो, आपण व्हिडिओ करत असतो. 2021 साल आता आपलं संपत आलेलं आहे. 2021 आपण भरपूर व्हिडिओ केलेले होते, त्यामध्ये आपण मटारचा कचोरीचा एक व्हिडिओ केलेला होता, आणि त्यानंतर आपण बरेच दिवाळीच्या भरपूर रेसिपी तुम्ही बघितल्याच असाल, त्यामध्येही खूप छान छान व्हिडिओ लहान मुलांना मोठ्यांना आवडतील असे आपण रेसिपी करत असतो. कारण माझ्या क्लासच्या 30 वर्षामध्ये असंख्य स्टुडंट्स आहेत की ज्या हजारोंनी की ज्या आपले व्हिडिओ बघत असतात, आणि सगळ्या काही जणी मला फोन पण करतात की रेसिपी आवडतात म्हणून. तर तुम्ही कमेंट्स करत जावा फोन करणाऱ्यांनीही. मी मध्ये फोन नंबर माझा व्हिडिओमध्येही दिलेला असतोच, पण कमेंट्समध्ये आपल्याला लगेच कळतं की तुम्हाला कुठली रेसिपी जास्त करून बघायची आहे ते. आता आपण 2022 भरपूर अशाच वेगळ्या वेगळ्या रेसिपीज करायच्या आहेत, तुम्ही जरूर सांगा, मग आपण त्या रेसिपी करत जाऊ. आता आपण काय करत आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल. मटार सोलती आहे मी. बऱ्याच जणांना मटारच्या रेसिपी बघायच्या आहेत, तर आपण आता मटारची कचोरी, खस्ता कचोरी आहे ही, कुरकुरीत होणारी, आणि अशी मस्त रेसिपी मटारची आपण चमचमीत जरा ही करणार आहे. तर आपण तयारी करायची आहे, त्यासाठी मी पहिल्यांदा हे मटार सोलून घेते. आपण मटार कचोरीसाठी आता हे 1/2 किलो मटारचे दाणे मी ताजे अगदी छान असे सोलून घेतलेले आहेत. 1/2 किलो दाणे आपण, 1/2 किलो मटारचे 2 वाटी साधारण दाणे आहेत. त्यासाठी आपण 1 वाटी रवा घेतलेला आहे, म्हणजे आपण रवा घेतला आहे त्याच्या डबल हे दाणे घेतलेले आहेत. त्यानंतर बेसन पीठ आपण रेग्युलर असतं ते 2 चमचे घेतलेलं आहे, 2 टेबलस्पून. हिरवी मिरची पेस्ट आपल्याला ऐच्छिक आहे, ती 1 टीस्पून मी घेतलेली आहे. आलं लसूण पेस्ट 1 टीस्पून आहे. इथे तीळ घेतलेले आहेत 1 टेबलस्पून मोठा चमचा. लाल मिरची पावडर साधारण 1 सपाट टीस्पून. मीठ 1 चमचा रेग्युलर 1 टीस्पून. त्यानंतर साखर 2 टीस्पून. म्हणजे हे सगळं असं आपण साहित्य घेतलं आहे. लिंबू आपण 1/2 घेतलेलं आहे, कोथिंबीर, आणि इथे जिरे, धने आणि बडीशेप असे 3ही घेतलेलं आहे, आणि आपल्याला नंतर तळण्यासाठी तेलही लागणार आहे. सपाटवटी रव्यासाठी आपण 3 वाट्या पाणी घेतलेलं आहे. हे पाणी आपण उकळायचं आहे चांगलं. साधारण 1/2 चमचा ते 1/2 चमचा मीठ आणि 2 चमचे असं आपण तेल घालायचं आहे खुसखुशीतपणासाठी. आणि आपण जो रवा घेतलेला होता हा पण सगळा रवा यामध्ये घालायचा आहे. असा हा रवा फुलतोय, आणि आता याला चांगली वाफ येऊ द्यायची, झाकण ठेवायचं. आपण 2 मिनिटात छान वाफ आलेली आहे रव्याला, असं हलवायचं. आणि आता हे सगळं एकत्र व्यवस्थित करून गॅस बंद करायचा, आणि झाकण असंच उघडं ठेवायचं आहे आपल्याला, म्हणजे पूर्ण गार व्हायला पाहिजे. तोपर्यंत आपण आतलं स्टफिंग म्हणजे सारण कसं करायचं ते पाहूया. सुरुवातीला मी बडीशेप, जिरं आणि धने हे 3ही जाडसर कुटून घेते. म्हणजे मुद्दाम मी मिक्सरमध्ये करत नाही, कारण मिक्सरमध्ये केलं की ते बारीक पावडर होईल. फक्त ठोकून जरा घ्यायचं की त्याचा वास छान लागला पाहिजे. तर इथे पॅनमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. आता या तेलामध्ये तापलं की आपण तीळ घालायचे आहे. इथे तिळाने एकदम खमंग होणार आहेत. असे तीळ चांगले उडायला लागले की आपण इथे हे जे कुटलेलं आहे खलबत्त्यामध्ये ते घालायचं यामध्ये, आणि छान त्याचाही वास येतो. यामध्ये हिरवी मिरची पेस्ट, आलं लसूण पेस्ट, बेसन पीठ, डाळीचं सुद्धा रेग्युलर, मिरची पावडर घालायची. चवीसाठी आपल्याला यामध्ये आत्ता थोडं मीठ घालायचं. मटार घातल्यावर पण पुन्हा मीठ घालणार आहे मी.
शेवटपर्यंत रेसिपी पहा, म्हणजे तुम्हाला याच्या बारीक सारीक टीप असतात त्या कळतील। कारण कचोरीचे वेगळे वेगळे प्रकार असतात, मटार कचोरी वेगळ्या वेगळ्या टाईपनी केली जाते, तर ही मस्त होते चवीला। अगदी बेसन चांगलं भाजलं जायला पाहिजे, म्हणजे कचोरीला खमंगपणा येतो। मटारचे दाणे मिक्सरला जाड असे फिरवून आणणार आहे मी, अगदी पुश करायचं, म्हणजे याचे एक दोन तीन तुकडे होतील एवढेच करायचे। कढीपत्ता राहिला होता तो मी आत्ता घातला। हे मटार आपण असा मिक्सरला फिरवलेला आहे, तो आता सगळा यामध्ये घालायचा। सगळा मटार घातल्यानंतर आपण साखर घालायची आहे। साखर तुम्हाला हवी तशी घाला। थोडंसं परत मी मीठ घातलेलं आहे आणि आता ह्याला झाकण ठेवून चांगली वाफ येऊ द्यायची, म्हणजे हे चांगलं सॉफ्ट होणार आहे। वा मस्त वाफ आलेली आहे आणि वास ही खूप छान येत आहे। वाफ येऊ द्यायची ह्याला आणि मटार लवकर शिजतो। जर तुम्हाला खूप सॉफ्ट हवा असेल तर तुम्ही एक करू शकता, कुकरमध्ये मटार घालायचं डायरेक्ट किंवा भांड्यात आणि प्रेशर आणायचं फक्त कुकरला, म्हणजे शिट्टी होऊ द्यायचीच नाही, लगेच तसाही शिजतो। कारण काही जणांना असा नाही खाता येत, तर तसंही करता येईल। आता यामध्ये मी लिंबू पिळते थोडंसं, अर्धा चमचा। गॅस बंद केलेला आहे आपण, आणि कोथिंबीर घालायची भरपूर। ह्या कचोरीमध्ये ना खोबरं वगैरे घालायची गरज नाही आहे, ही टेस्ट वेगळी आहे। कारण बेसन आपण यात घातलेलं आहे ना, त्यामुळं ती टेस्ट वेगळी येते। आतलं सारण हे गार झालेलं आहे, पण हे तर बाजूला ठेवूया। हा जो रवा आपण मगाशी तयार केला, शिऱ्यासारखाच दिसतोय ना, पण तो काही गोड नाही आहे। हा अगदी छान अशी टेस्ट येते आपल्याला कचोरीला। तर आपण हे थोडंसं पाणी लावून असं मळून घेऊया यातच। जास्त भांडी काही करायची आपल्याला गरज नसते प्रत्येक वेळेला। आणि जर तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही यामध्ये एक चमचाभर कॉर्नफ्लोअर मिक्स करू शकता, किंवा मग तुम्हाला मैदा जरी घातला थोडा एक चमचाभरच तरीही चालू शकेल। मला आत्ता काही गरज नाही, कारण हे छान असं सॉफ्ट झालेलं आहे वळण्यासारखं। साधारण आपण हे लिंबा एवढे म्हणतो तसे हे आपण गोळे घ्यायचे आहे त्याचे, किंवा रवा घ्यायचा आहे। थोडंसं मी पाणीच लावलं याला, असं खोल करायचं आणि मग यामध्ये आपण स्टफिंग भरायचं आहे। थोडंसं टेस्ट करून बघितलं स्टफिंग हे आपण आत केलेलं की टेस्ट आपल्याला कळते त्याची, कमी जास्त काही हवं असलं तर आपल्याला घालता येतं। भरपूर घातलं मी, म्हणजे छान लागतं। असं गोल करायचं बॉलसारखं आणि मग हलकेच पाहिजे तर तुम्ही करा। साधारण आपल्याला कचोरी गोलसरच असते, हे बघा अशी आपली कचोरी ही एक एक करून घ्यायची आपण सगळी। सबस्क्राईब जर तुम्ही केलं नसाल अजून तर जरूर तुम्ही सबस्क्राईब करा आणि लगेच बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे आपण जो इथे व्हिडिओ शेअर करतो तो तुमच्यापर्यंत लगेच येईल। जी आपली कचोरी सगळी करून झाली, आता आपण ती तळूया। थोडासा मी वरनं मैदा लावते याला, अगदी भुरभुरते, कारण काय आहे की पॅनला चिटकू नाही आहे। मी नॉनस्टिक पॅनच घेतलेला आहे, पण तरी पॅनला चिटकू नाही आहे, म्हणून असा आपण मैदा लावायचा, म्हणजे रंगही सुरेख येतो त्याला। आपला शेगाव कचोरीचाही व्हिडिओ आहे, अगदी सेम टेस्ट त्याची होते, तर तोही तुम्ही जरूर बघा। बारीक गॅस केलेला आहे मी, तेल चांगलं तापलं होतं, तेवढं लगेच हलकी आहे। टॅमॅटो सॉसचाही आपला व्हिडिओ आहे, तोही तुम्ही जरूर बघा। त्याला लगेच पांढरा रंग असतो, त्यामुळे गुलाबी रंग लगेच येत नाही, तळायला थोडा वेळ लागतो आपल्याला। रंग आपल्याला ब्राऊन किंवा पिंक असा गोल्डन ब्राऊन करायचा असेल तर। आणि आपली 15 पीस तरी यामध्ये झालेले आहेत, एक वाटी रवा आणि दोन वाटी दाणे। यामध्ये मोठे पीस केलेले आहेत मी तसे, अगदी छोटेही नाही आहे। कलर खूप सुरेख आलेला आहे आणि
कुरकुरीत अशी आपली ही खस्ता कचोरी झाली आहे। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला पहा, आणि आवडला तर मात्र जरूर लाईक करा तुम्ही। अशी आपली ही मटारची कचोरी तयार झालेली आहे। बघा आतून सुद्धा अतिशय मस्त अशी ही कचोरी आहे, गरम गरम कचोरी आपल्याला नाश्त्याला किंवा एरवी ही अशी मस्त वाटेल। तुम्ही जरूर खाऊन बघा, मी ही आता खाऊन बघते। अशी हे टमॅटो सॉस बरोबर थोडंसं सॉस घ्यायचं आणि त्याबरोबर ही कचोरी। वाव मस्त टेस्ट आहे एकदम।